अथकानी अत्यंत कठीण अशा 14 वर्षाच्या वनवासानंतर प्रभू श्रीराम आपली भार्या सीता आणि अनुज लक्ष्मणासह अयोध्येला परतल्यानंतर अयोध्यावासियांनी जल्लोषात आदराने स्वागत केले होते. तोच उत्साह आणि तीच तन्मयता येत्या 22 जानेवारी रोजी संपूर्ण हिंदुस्थानात पुन्हा एकदा अयोध्येमधील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाप्रित्यर्थ दिसून येणार आहे. अवधच्या पुण्यभूमीत प्रभू श्री रामलल्ला विराजमान होणार आहेत. जाती धर्म आणि भेदभाव वगळून अनेक जणांचे योगदान या राम मंदिराच्या उभारणीकरिता सत्कारणी लागले आहे. गर्भगृहातील प्रभू श्री रामचंद्राची सुंदर अशी मूर्ती प्रतिष्ठापित करून विराजमान केली जाणार आहे. आकर्षक अशी ही श्रीरामाची मूर्ती कर्नाटकातील एका मूर्ती कलाकाराने घडविली आहे. त्यामुळे कर्नाटक वासियांना हा क्षण अत्यंत रोमहर्षक असून गौरवपूर्वक ठरणार आहे. हे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे या अलौकिक अशा मंदिराबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, नक्की लाईक करा. नमस्कार, मी रोहित साळुंखे. रामा अवध में, काशी में शिव, कान्हा वृंदावन में, दया करो प्रभु एक बने सब, हर घर तेरे आंगन में. हे सत्यम शिवम सुंदरम या हिंदी चित्रपटातील गीतातील बोल आता सत्यात उतरताना दिसत आहेत. अयोध्येत श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी देशातील सर्व जाती धर्मातील जनता एकवटून आपले योगदान अजूनही देत आहेत. करसेवकांच्या मोठ्या संघर्षानंतर या श्रीराम मंदिराची निर्मिती पूर्ण होत आहे. एकीकडे राम उत्सवाच्या निमित्ताने पूर्ण अयोध्या नगरीला रंगवण्याचे काम रात्रंदिवस खडतरपणे सुरूच आहे, तर गुजरातमधल्या बडोदा या शहरातून तब्बल 108 फूट लांबीची पंचद्रव्यांनी बनवलेली सुवासिक अगरबत्ती अयोध्येत एव्हाना दाखल झाली आहे. 22 जानेवारी रोजी संपूर्ण भारतवर्षात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून भारत सरकारद्वारे याबद्दल जनतेला निर्देश दिले गेले आहेत. विविध ठिकाणाहून मागविलेले कारीगीर आपल्या कला कौशल्याचा योग्य वापर करून सुंदर अशा मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. राम मंदिराशी आता कर्नाटक वासियांची सुद्धा जवळीक अजून वाढली आहे, कारण प्रभू रामचंद्रांना श्रीलंकेपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या बलवान हनुमानाने मदत केली त्याच्या जन्मभूमी कर्नाटकातून या रामलल्लाची मूर्ती घडविण्यात आली आहे. ती मूर्ती आता प्रतिष्ठापित करण्यात येत आहे. त्याचे भाग्य कर्नाटकाला मिळाले आहे. अरुण योगीराज नामक सुप्रसिद्ध मूर्ती कलावंत घराण्याचे वारसदार आहेत. अरुण योगीराज यांचे वडील मूर्तिकार योगीराज हे देखील एक उत्तम मूर्तिकार असून अरुण याचे आजोबा बसवन्ना शिल्पी यांना तत्कालीन मैसूरच्या राजाने त्यांचा योग्य तो मान सन्मान करून त्यांना संरक्षण दिलं होतं. मैसूर राजवाड्याच्या निर्मितीतही त्यांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. आपले आजोबा आणि वडिलांप्रमाणे अरुण योगीराज यांना सुद्धा लहानपणापासूनच मूर्तिकलेची आवड होती. त्यांनी आपली MBA ची पदवी मिळविल्यानंतर काही काळ एका खासगी कार्यालयात कार्यरत होते. त्यानंतर इसवी सन 2008 सालापासून मूर्ती कामाला त्यांनी पूर्णवेळ सुरुवात केली. अरुण यांनी आजपर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य लढ्यातील नेताजींच्या योगदानावर भाष्य करीत इंडिया गेट परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळा उभारण्याची इच्छा बोलून दाखवली होती. पंतप्रधानांची ही इच्छा अरुण योगीराज यांनी सत्यात उतरवत ती नेताजींची भव्य अशी 30 फूट उंच मूर्ती तयार केली आहे. तसेच केदारनाथ येथील आदि शंकराचार्यांची 12 फुटी उंच मूर्ती, मैसूरच्या चुंचनकुट्टेमध्ये हनुमानाची 21 फूट मूर्ती, भारताचे संविधान रचेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 15 फूट उंची मूर्ती, मैसूर येथील स्वामी श्री रामकृष्ण परमहंस यांची सफेद रंगाच्या अमृत शिलेमधील प्रतिमा, नंदीची 6 फूट उंच अखंड प्रतिमा, बनशंकरी देवीची 6 फुटी उंच मूर्ती, मैसूरच्या राजाची 14.5 फुटी उंच पांढरी अमृत शिला यासह त्यांनी आपल्या कल्पनेतून अनेक मूर्त्या घडविल्या आहेत. अरुण योगीराज यांनी तयार केलेली प्रभू श्रीरामाची मूर्ती पाहताच पाहणाऱ्यांच्या डोळ्यात भक्तिरसाचे पाणी आणि हात आपसुकच जोडले जातात अशी या मूर्तीची विशेषता नक्कीच आहे.
अत्यंत कोरीव काम आणि मनमोहक सुंदर अशी श्री रामलल्लाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठानिमित्त देशभरात पवित्र अक्षता वाटण्यात आल्या आहेत. तसेच देशभरातील सर्व अबाल वृद्धांना याबद्दल आमंत्रण दिले जात आहे. अयोध्येला जाण्यासाठी राम भक्तांकरिता विशेष आस्था रेल्वेची आणि बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून ती पुढील 100 दिवस सेवा पुरविणार आहे. प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय आहे. अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तरुण भारत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.